जागृत महाराष्ट्राचं लाईव्ह वेबसाईटचं शुभारंभ झालेला आहे. जागृत महाराष्ट्राच्या दर्शकांना आणि जागृत महाराष्ट्राला मी मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या अंगणात का थुंकला म्हणून लहान भाऊ झाला गार. मोठ्या भावाच्या छातीत खंजरने वार करून केले ठार. नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला असून लहान भावाने मोठ्या भावाच्या छातीत खंजरने वार करून त्याला यमसदनी पाठवले आहे. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यामागचे मुख्य कारण म्हणजे सतीश बळीराम तुपसामिंदर व त्याचा लहान भाऊ एकनाथ बळीराम तुपसामिंदर हे नांदेडमधील शिवरायनगर एकमेकांच्या घराच्या शेजारी राहत आहेत. दिनांक 10 जून 2022 रोजी सकाळी 8 वाजायच्या दरम्यान तू माझ्या अंगणात का थुकला अशा क्षुल्लक कारणावरून एकनाथने त्याचा मोठा भाऊ सतीश याच्याशी वाद घातला. एकनाथ व सतीश यांचा वाद इतका विकोपाला गेला की एकनाथने त्याचा मोठा भाऊ सतीश याच्या छातीत तडकाफडकी खंजरने 2 वार केले तेव्हा सतीश हा काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सतीशला शेजाऱ्यांनी तत्काळ शासकीय रुग्णालयात नांदेड येथे नेले मात्र दुर्दैवाने तोपर्यंत सतीशचा मृत्यू झाला होता. सदरील घटनेची माहिती पोलिसांना मिळताच भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे व त्यांचे सहकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर हे घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या भावाचा खून करणाऱ्या लहान भाऊ आरोपी एकनाथ बळीराम तुपसमिंदर वय 35 वर्ष याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जागृत महाराष्ट्र न्यूज, सतीश वाघमारे, नांदेड. ताज्या अपडेट्ससाठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.